नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मागच्या तासिकेला आपण ग्रामीण विकासाचा अर्थ ग्रामीण विकासाची व्याख्या आणि ग्रामीण विकासाची व्याप्ती या घटकांचा अध्ययन केलेला आहे आजच्या तासिकेला आपण ग्रामीण विकासाची काय उद्दिष्ट आहे किंवा ग्रामीण विकास करणं का अपेक्षित आहे का करण्याची प्रमुख आवश्यकता का आहे या घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी ग्रामीण विकासाचं पहिलं उद्दिष्ट आहे की अशा प्रकारे राष्ट्रीय नवनिर्माण करण्यासाठी आता कोणत्याही देशामध्ये ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्यामुळे जर ग्रामीण भागाचा विकास केला तरच खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नवनिर्माण किंवा नवनिर्मिती होऊ शकते राष्ट्राची निर्मिती होऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे राष्ट्रीय नवनिर्माण करण्यासाठी ग्रामीण विकासाचा विकास होणं आवश्यक ग्रामीण भागाचा विकास होणं आवश्यक असतं आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय नवनिर्माणासाठी किंवा नवनिर्माण करण्यासाठी ग्रामीण विकासावर सरकारने केंद्र सरकार राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं आणि म्हणून कोणत्याही देशाच्या ग्रामीण विकासाचं पहिलं महत्वाचं उद्दिष्ट असतं की राष्ट्रीय नवनिर्मिती किंवा नवनिर्माण करण्यासाठी अशा प्रकारे ग्रामीण भागातील लोकांच्या किंवा ग्रामीण भागात राहणारी जी काही जनता आहे त्यांच्या आर्थिक सामाजिक सांस्कृतिक परिस्थितीमध्ये सुधारणा करणं आणि त्याच पद्धतीने त्यांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये जर सुधारणा केली तर खऱ्या अर्थाने राष्ट्राची नवनिर्मिती होऊ शकतं शकते आणि म्हणून या ठिकाणी या राष्ट्रीय नवनिर्मितीसाठी अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण भागातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा करणं अपेक्षित असतं आणि म्हणून ग्रामीण विकासाचं हे पहिलं उद्दिष्ट आहे त्यानंतर दुसरं उद्दिष्ट आहे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणं की ज्या देशामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहते जास्तीत जास्त लोकसंख्या ही अशा प्रकारे शेती आणि संलग्न क्षेत्रावर अवलंबून असते अशा देशातील सरकारने जर देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर ग्रामीण विकासामध्ये किंवा ग्रामीण विकासावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं आणि म्हणून ग्रामीण विकासाची जी उद्दिष्ट आहेत या ग्रामीण विकासाच्या उद्दिष्टामध्ये हे दुसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे की अशा प्रकारे या ठिकाणी जर देशाचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करायची असेल तर या ठिकाणी अशा प्रकारे ग्रामीण भागात शेती क्षेत्र आणि संलग्न जे काही क्षेत्र आहेत त्या क्षेत्राच्या विकासावर जास्त लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं जर कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सरकारने जास्तीत जास्त गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीतून ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल आणि वाढणाऱ्या उत्पन्नातून अशा प्रकारे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्राशी संबंधित अनेक घटकांचं उत्पादन वाढेल आणि अशा उत्पादनातून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढेल आणि म्हणून राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात देशात जेवढ्या वस्तू आणि सेवांचं जे उत्पादन होतं त्या उत्पादनाचं पैशात काढलेलं मूल्य होय म्हणून जर ग्रामीण भागामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या शेती क्षेत्रावर अवलंबून असेल तर अशा अशा वेळी मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रात गुंतवणूक करावी लागते आणि शेती क्षेत्रातल्या गुंतवणुकीतूनच अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन वाढतं आणि वाढणाऱ्या उत्पादनाला त्याच्या किमतीने गुंडलं की त्या देशातल्या सरकारचं सकल राष्ट्रीय उत्पन्न वाढतं आणि म्हणून ग्रामीण विकासाचं हे दुसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये वाढ करणं त्यानंतर तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे की लोकांच्या राहणीमानामध्ये वाढ करणं किंवा मग सांगितल्याप्रमाणे लोकांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये जर सुधारणा झाली तरच खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा विकास होत असतो आणि म्हणून ग्रामीण भागाच्या विकासासाठीचं हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे कि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही जनता आहेत ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्या लोकांच्या राहणीमानाच्या दर्जा सुधारणा झाली पाहिजे त्यांच्या राहणीमानाच्या दर्जा सुधारणा होण्यासाठी अशा प्रकारे या ठिकाणी त्या ग्रामीण भागात राहणारे जे काही लोक का आहेत त्या लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे वाढणाऱ्या उत्पन्नातून या लोकांनी अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचा उपभोग वाढवला पाहिजे आणि त्या उपभोगातून आपोआपच ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होईल आणि म्हणून ग्रामीण विकासाचं हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे की जर ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी मिळाल्या ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात जर वाढ झाली तर वाढणाऱ्या उत्पन्नातून अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांच्या मागणीत वाढ होईल आणि वस्तू आणि सेवांच्या मागणीतून पुरवठ्यात वाढ पुरवठ्यातून अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणूक वाढेल आणि गुंतवणुकीतून देशाचा, देशाचा विकास होईल आणि देशातील लोकांच्या राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा होईल म्हणून ग्रामीण विकासाचं तिसरं महत्वाचं उद्दिष्ट आहे ते म्हणजे लोकांच्या राहणीमानामध्ये वाढ करणे किंवा राहणीमानाच्या दर्जामध्ये सुधारणा करणे त्यानंतर चौथं उद्दिष्ट आहे कि देशाला स्वावलंबी किंवा आत्मनिर्भर बनविण की अशा प्रकारे ग्रामीण विकास ग्रामीण भागाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये पासष्ट टक्क्यापेक्षा अधिक लोकसंख्या राहते आणि म्हणून या ग्रामीण भागातल्या लोकांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातल्या लोकांना आवश्यक असणारं अन्नधान्य शेतमाल फळं आणि फुलं यांचं उत्पादन करण्याचं काम या ठिकाणी ग्रामीण भागात होत असल्यामुळे अशा प्रकारे ग्रामीण विकास जर केला तर ग्रामीण विकासाच्या माध्यमातून सर्व प्रकारचं अन्न वस्त्र निवारा पाणी आरोग्य शिक्षण अशा प्रकारच्या सर्व प्र... जीवनावश्यक वस्तू या ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे किंवा उत्पादित होत स... हो असल्यामुळे जर ग्रामीण भागाचा विकास केला तर त्या ग्रामीण भागाच्या विकासातून देश आत्मनिर्भर बनेल स्वावलंबी बनेल देशातल्या किंवा आपल्या देशातल्या लोकांना सरकारला विदेशातून आपली वस्तू आणि सेवांची आयात करण्याची जास्त आवश्यकता भासणार नाही आणि म्हणून अशा प्रकारे ग्रामीण विकासावर जास्त लक्ष केंद्रित करणं ग्रामीण विकासाच्या माध्यमातून अशा प्रकारे अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणं आणि असं उत्पादन जगातल्या इतर देशांना निर्यात करून त्या निर्यात निर्यातीतून आवश्यक असणाऱ्या वस्तूंची आयात करणं हे या यात अपेक्षित असतं त्यानंतर पाचवं उद्दिष्ट आहे की अशा प्रकारे राष्ट्रीय कार्यामध्ये जनतेचा सक्रिय सहभाग वाढवणे की अशा प्रकारे जास्तीत जास्त लोकसंख्या ही ग्रामीण भागात राहत असल्यामुळे या देशाच्या राष्ट्रीय कार्यामध्ये म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न वाढवणं असेल त्यानंतर राष्ट्रामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करणं असेल यामध्ये जर ग्रामीण भागातील लोकांच्या किंवा जनतेचा सक्रिय सहभाग वाढवला तर त्यातून देशाचा खऱ्या अर्थाने विकास होईल आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारे या राष्ट्रीय कार्यात जनतेचा सक्रिय सहभाग वाढवणं हे ग्रामीण विकासाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे म्हणजे जास्तीत जास्त लोकसंख्या पासष्ट टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहत असल्यामुळे या सर्व लोकांना जर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांना जर उत्पादक कार्यामध्ये समाविष्ट केलं तर त्या उत्पादक कार्यातून आपोआपच राष्ट्रीय कार्या जनतेचा लोकांचा सक्रिय सहभाग वाढेल आणि आपोआपच देशाचा विकास होईल अनेक प्रकारच्या वस्तूंचं सेवांचं उत्पादन होईल आणि त्या उत्पादनातून देश स्वावलंबी बनेल आत्मनिर्भर बनेल आणि आपल्या देशाला आवश्यक असणाऱ्या वस्तू कमीत कमी वस्तू आयात कराव्या लागतील आणि आपल्या देशातून ज्या वस्तूचं उत्पादन होतं त्या उत्पादित वस्तू जास्तीत जास्त इतर देशात निर्यात करता येईल त्यानंतर पुढचा साव आहे की सर्वांना न्याय व सुरक्षितता प्रदान करणं हे ग्रामीण विकासाचं एक महत्वाचं उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही लोकसंख्या आहे या लोकांना अनेक प्रकारच्या ज्या समस्या असेल ते त्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना त्या ग्रामीण भागात न्यायदान करणं त्याच पद्धतीने त्यांना सुरक्षितता प्रदान करणं आणि न्याय आणि सुरक्षिततेच्या माध्यमातून अशा प्रकारे या ग्रामीण भागामध्ये राहणारे जे काही लोक आहेत त्या लोकांना सरकार आणि इतर घटकांविषयी आपलेपणाची भावना निर्माण होईल आणि त्यातूनच अशा प्रकारे ग्रामीण भागातील लोक वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू आणि उत्पादनामध्ये सक्रिय सहभाग वाढवतील त्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होईल आणि कार्यक्षमता वाटते की देशाचा विकास होईल म्हणून या ग्रामीण भागाचं किंवा ग्रामीण विकासाचं हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे की ग्रामीण भागात राहणाऱ्या सर्व लोकांना न्याय आणि सुरक्षितता प्रदान करणं त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे की देशाचे आर्थिक व सामाजिक प्रगती करणं या ठिकाणी अशा प्रकारे देशाच्या दे आर्थिक आणि सामाजिक प्रगतीमध्ये ग्रामीण विकासाचा रोल किंवा भूमिका ही अत्यंत महत्वाची असल्यामुळे या ठिकाणी या ग्रामीण विकासाचं महत्वाचं उद्दिष्ट असतं की देशाची आर्थिक सामाजिक प्रगती करणं आणि देशाची आर्थिक सामाजिक प्रगती करायची असेल तर त्यासाठी देशातल्या केंद्र राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी या ठिकाणी ग्रामीण विकासावर अधिक लक्ष केंद्रित करणं आवश्यक असतं म्हणून या ठिकाणी देशाचे आर्थिक व सामाजिक प्रगती करणं हे ग्रामीण विकासाचं महत्वाचं उद्दिष्ट आहे आर्थिक आणि सामाजिक प्रगती करण्यासाठी या ठिकाणी ग्रामीण भागातल्या लोकांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण करून देणं त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं त्यानंतर त्यांचं जे काही संपत्ती किंवा उत्पन्नामध्ये आर्थिक जी काही विषमता आहे ती आर्थिक विषमता कमी करून सामाजिक न्याय कसा देता येईल सामाजिक विकास कसा साध्य करता येईल या दृष्टिकोनातून ग्रामीण ग्रामीण विकासामध्ये प्रयत्न केले जातात आणि त्यानंतर पुढचा घटक आहे आठवा की जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं ग्रामीण भागात राहणारी जी काही लोकसंख्या आहे या ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकसंख्येला जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी कशा उपलब्ध करून देता येईल ग्रामीण भागातल्या शेती क्षेत्रात शेती संलग्न क्षेत्रामध्ये त्यानंतर औद्योगिक धंद्यांमध्ये उद्योगधंद्यांमध्ये किंवा लघु उद्योग कुटीर उद्योग मध्ये उद्योगांमध्ये जास्तीत जास्त लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन त्या भागाचा विकास करणं हे यामध्ये अपेक्षित असतं त्यानंतर पुढचं ग्रामीण विकासाचं उद्दिष्ट आहे की राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव निर्माण करणं की अशा प्रकारे या ठिकाणी ग्रामीण भाग ग्रामीण विकासाचं हे एक महत्वाचं उद्दिष्ट असतं की ग्रामीण भागामध्ये राहणारी जी काही लोकसंख्या आहेत या लोकसंख्येला अशा प्रकारे राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुभाव निर्माण करणं त्यांच्यामध्ये आणि म्हणून की हा देश माझा आहे आणि या देशावर कोणतंही संकट आलं ते माझ्यावर आलेलं संकट असणार आहे आणि म्हणून अशा प्रकारची राष्ट्रीय एकात्मता आणि आम्ही सर्व या देशाचे नागरिक आहोत आणि या देशाचा विकास करणं हे आमचं कर्तव्य आहे